कलाकारांपाठोपाठ त्यांची मुलंही अभिनय क्षेत्रात करिअर करत असल्याची अनेक उदाहरणं आपल्या सगळ्यांसमोर आहेत. पण काही कलाकारांच्या मुलांनी अभिनयात करिअर न करता स्वतःचं एक वेगळं क्षेत्र निवडत त्यात नाव कमावलं. मराठी सोबतच हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेता नागेश भोसले यांच्या लेखीची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. वडिलांप्रमाणेच अभिनयात करिअर न करता नागेश यांची मुलगी कुहूने बॉडी बिल्डिंगचं करिअर निवडलंय. सध्या महिलांमध्येही बॉडी बिल्डिंगची क्रेज पाहायला मिळते आणि कुहूला या क्षेत्राची आवड निर्माण झाली आणि तिने यातच करिअर करण्याचा निर्णय घेतला. ती एक प्रसिद्ध ऍथलीट आणि वुमन बॉडी बिल्डर आहे. या क्षेत्रात तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. वयाच्या 17व्या वर्षीच तिने या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. ती एक इंटरनॅशनल बिकिनी ऍथलीट असून एक फिटनेस ट्रेनर सुद्धा आहे. हे करिअर निवडताना तिच्या बाबांनी तिला भक्कम साथ दिली. ती तिच्या फिटनेसचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तसंच तिने अनेक आंतरराष्ट्रीय स्तरांवरील स्पर्धेत भाग घेत स्वतःची एक वेगळी ओळख कमावली आहे. कुहूचे फिटनेस व्हिडिओज आणि तिने निवडलेलं करिअर याबाबत तुमचं काय मत आहे हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.